कोरोनाची विशेषतः ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय हा सोमवारी राज्य सरकारने घेतला आणि त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटन स्थळ राष्ट्रीय उद्यानं सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न सोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25% किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आलेली आहे। राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागताच सरकारने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 30 डिसेंबर पासून पुन्हा कठोर निर्बंध लागू केले होते, मात्र त्यानंतरही ओमायक्रॉनचा धोका वाढू लागताच 10 जानेवारी पासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती।